कराड शहर पोलिसांची दमदार कामगिरी, दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना अटक, 11 दुचाकी जप्त। कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आले होते। पोलीस नायक संजय जाधव यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलूस येथील मोटरसायकल चोरांनी कृष्ण हॉस्पिटल समोरून बऱ्याच मोटरसायकली चोरून विटा तालुका खाणापूर येथे विकलेल्या आहेत। त्या अनुषंगाने अधिक तपास केला असता पोलूस येथील प्रदीप तानाजी सोमोशे, राजू रामचंद्र जाधव, प्रशांत वसंतराव जाधव या आरोपींनी कराड, बहे बोरगाव, अरग बेडक अशा विविध ठिकाणाहून मोटरसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यांना अटक करण्यात आली असून सुमारे 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक B.R. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख विजय गोडसे, सहाय्यक फौजदार सतीश जाधव, पोलीस हवालदार नितीन एळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, सचिन साळुंके, तानाजी शिंदे, मारुती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव यांनी ही कारवाई केली आहे। कराड शहर हद्दीमध्ये मोटरसायकल चोरांनी खूप उद्मत्त केला होता, भरपूर आपल्याकडून मोटरसायकल चोरी होत होत्या। त्यामुळे माननीय SP सर अजय बन्सल सर, ॲडिशनल SP धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण DP खास पथक नेमून मोटरसायकल चोरांचा शोध घेण्यासाठी आपण एक तपास पथक स्थापन केलं होतं। त्यामधील कर्मचाऱ्यांना गोपनीय माहितीचे अधिकारी पोलूस येथील काही चोर लोक आपल्या भागामध्ये येऊन चोरी करून त्या भागामध्ये गाड्या विकत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर सखोल तपास केला असता त्याच्यामध्ये 4 आरोपी आपल्याला मिळून आले असून त्यापैकी एक फरार आहे आणि त्यांच्याकडून आपण टोटल आत्तापर्यंत 2 दिवसांमध्ये 11 गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत। अजून आपण कोर्टाकडून त्यांची PC वाढवून अजून सखोल तपास करून जास्तीत जास्त चोरीच्या गाड्या रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत। आमच्या DB पथकाने खूप चांगली कामगिरी केली आहे। माननीय SP सर आणि ॲडिशनल SP सरांचे पण खूप खूप आभार, त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं।